नमस्कार मंडळींनो आज मी खव्यापासून वेगळी अशी एक भन्नाट रेसिपी करणार आहेत तुम्हाला ही रेसिपी जरूर आवडेल कायम कायम गुलाबजाम खाऊन आपल्याला खूप कंटाळा आलेला असेल तर अशी रेसिपी जरूर तुम्ही ट्राय करून बघा तुम्हालाही नक्कीच आवडेल त्यासाठी मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे व एका एक कढईमध्ये मी तो अशा पद्धतीने परतून घेणार आहेत प्रथम आपल्याला हा खवा तीन ते चार मिनटं अशाच पद्धतीने परतून घ्यायचं आहेत ही रेसिपी तुम्हाला जरूर आवडेल जर आवडली तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने आता मी तीन ते चार मिनटानंतर हे व्यवस्थित असं परतून घेणार आहेत सगळी प्रोसेस आपल्याला कमी गॅसवर करायची अजिबात हाय फ्लेम करू नका आपल्याला कमी गॅसवरच हा खवा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे खवा घेताना तो फ्रेश घ्या जेणेकरून छान अशी आपली रेसिपी बनेल यामध्ये मी साखर ॲड करणार आहे तुम्ही ज्या पद्धतीने गोड खात असाल त्या पद्धतीने साखर ॲड करा इथे मी चार चमचे मोठे साखर ॲड केलेले आहेत अर्ध्या किलो खव्यासाठी व आता अशा पद्धतीने मिक्स करून घेत आहे तुम्ही इथे बघू शकता बाजूला की त खव्याला तूप सुटायला लागलेला आहेत जर साखर आपण तीन ते चार मिनटाने ॲड केल्यानंतर तो असा रवेदार असा खवा तयार होतो याच पद्धतीने मी दहा ते पंधरा मिनटं कमी गॅसवर सतत अशा पद्धतीने मिक्स करून घेत आहे दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता थोडासा आपल्याला खवा एकदम छान असा ब्राऊन झालेला दिसत आहेत व आता इथे पंधरा ते वीस मिनटानंतर ऑलमोस्ट आपली रेसिपी तयार झालेली आहे रवेदार असे आपलं खवा झालेला आहेत आता ह्या स्टेजला मी यामध्ये वेलची पूड ॲड करणार आहेत व मिक्स करून घेणार आहेत गॅस बंद करणार आहेत याच पद्धतीने आपली ही छान अशी मलाई बर्फी विथ खव खव्याची नवीन रेसिपी तयार आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट जरूर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद